मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एक अत्यंत मोठी घटना घडली. ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. काटोलमध्ये सांगता सभा आटपून येत असताना अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हल्ला भाजपाने घडवल्याचा संशय खुद अनिल देशमुख यांनी केलाय. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतःच करून घेतला असाही संशय आहे. अनिल देशमुख यांच्यावर जो दगड पडलाय तो दगड लहान नसून मोठा दगड गोटा आहे. पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकला असावा असंच व्हिडिओ मधून स्पष्ट होतंय. एवढा दगड जर टाकला असता तर काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्तबंबाळ झाला असता. दगड जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काहीच झालं नव्हतं. फोटो काढणारा सुद्धा साईड ग्लास मध्ये दिसत होता. जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केलं तेव्हाच त्यांच्या डोक्यावर जखम झाली. आणि याच मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित होतात. डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त कुठून आलं? इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती? सहा गाड्या मागे सोबत होत्या ते कुठे होते? फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडलं नाही? निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्या वडिलांच्या साथीने हा प्रकार घडून आणला नाही ना अशी शंका भाजपाचे नेते व्यक्त करत आहे.